तर आज आपण पाहणार आहोत झटपट असं मिरचीचं लोणचं घरी उपलब्ध असलेल्या साहित्यापासून कसं बनवायचं त्याची रेसिपी। तर मी रोहित तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो मराठी कढई आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर चला रेसिपी बघूया। तर मिरचीचं लोणचं बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल ते पाहूया। तर मी इथे घेतलेलं आहे हिरवी मिरची, हे बघा थोडीशी जाडसर अशी हिरवी मिरची आपल्याला बाजारात मिळते। भरलेली मिरची बनवण्यासाठी शक्यतो ही मिरची वापरतात। तर इथे मी 250 ग्रॅम मिरची घेतलेली आहे, तिला धुवून थोडीशी सुकवून घेतलेली आहे। फॅनखाली आपल्याला थोडीशी वाळवून घ्यायची आहे, तुम्ही कपड्याने पुसूनही घेऊ शकता। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 4 मोठे चमच बडीशेप, 1 छोटा चमच मेथी दाणे, 1 छोटा चमच ओवा लागणार आहे आपल्याला, 4 मोठे चमच जिरं घेतलेलं आहे मी इथे, आणि 1 मोठा चमच धने लागणार आहे। तर सर्व साहित्यांचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, तुम्ही चेक करू शकता। त्यानंतर आपण घेतलेला 1 छोटा चमच हळद, 1 छोटा चमच हिंग, त्यानंतर आपण घेतलेले आहे 2 मोठे चमच मोहरीची डाळ। हे बघा अशी मोहरीची डाळ असते जी तुम्हाला किराणा स्टोअरमध्ये मिळते। जर मोहरीची डाळ उपलब्ध नसेल तर तुम्ही आपण जी घरी मोहरी वापरतो तीही 2 चमच वापरू शकता। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 2 मोठे लिंबू, हे लिंबाचा रस आपल्याला वापरायचा आहे। त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे मोहरीचं तेल, हे मोहरीचं तेल मस्टर्ड ऑइल म्हणून आपल्याला बाजारात मिळतं, थोडंसं कडवट असतं। तर ते आपल्याला लोणच्यामध्ये कसं वापरायचं आहे ते मी तुम्हाला रेसिपीमध्ये सांगणार आहे। जर तुम्हाला मोहरीचं तेल वापरायचं नसेल किंवा तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तुम्ही घरी उपलब्ध असलेलं जे आपलं रिफाईंड तेल असतं किंवा शेंगदाणा सनफ्लॉवर ऑइल तेही वापरू शकता। हे मोहरीच्या तेलामुळे लोणच्याला थोडीशी चव चांगली येते म्हणून ते वापरणार आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 2 मोठे चमच मीठ, मीठ थोडंसं जास्त जातं लोणच्यामध्ये म्हणून मी 2 चमचे मीठ घेतलेलं आहे। तर सर्वात प्रथम आपण जी मोहरीची आपली डाळ आहे ती थोडीशी गरम करणार आहोत, भाजून घेणार आहोत। ते इथे मी तडका पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये मी ही मोहरीची डाळ भाजून घेतो। तर छान अशी खमंग अशी आपल्याला डाळ भाजून घ्यायची आहे। तर इथे आपली डाळ भाजून झालेली आहे, तर ही मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतो आणि थंड व्हायला ठेवतो। तर आता आपण तडका पॅनमध्ये आपले सर्व जे जिन्नस आपण घेतलेले तेही आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहेत। तर यामध्ये आपण टाकणार आहोत 4 चमचे बडीशेप, 1 मोठा चमचा धने, 4 मोठे चमचे जिरे, 1 छोटा चमच मेथी आणि 1 छोटा चमच ओवा। तर हे सर्व आपण 5 च्या 5 जिन्नस भाजून घेणार आहोत, खमंग असे भाजून घेणार आहोत। ते इथे आपले सर्व जिन्नस भाजून झालेलं आहे। तर आता आपण हे थंड करून मिक्सरमध्ये त्याची बारीक अशी पूड तयार करून घेणार आहोत। तर हे मी थंड करून त्याची पूड तयार करून घेतो। तर आता त्या तडका पॅनमध्ये आपण जे मोहरीचं तेल घेतलेलं हे बघा हे ते आपण आता थोडं गरम करून घेणार आहोत। तर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल किंवा तुम्हाला त्याची चव आवडत नसेल तर तुम्ही रिफाईंड तेलही वापरू शकता किंवा तुम्ही घरी जे तेल वापरता ते तुम्ही वापरू शकता। ते बघा यातून धूर येत आहे। तर मोहरीच्या तेलाचा कडवटपणा घालवण्यासाठी आपल्याला ते थोडंसं गरम करून घ्यायचं असतं। तर अशा प्रकारे त्यामधून आपण थोडंसं धूर निघून गेला की त्याचा कडवटपणा निघून जातो। तर तुम्ही जे कोणतंही तेल घ्याल तेही गरम करून आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। तर आता हे आपलं तेल गरम झालेलं आहे तर मी ते थंड व्हायला ठेवतो। तर
आपली जी मिरची होती ती मी असे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून घेतलेलं आहे, जेणेकरून खाताना एका बाईटमध्ये आपल्याला एक तुकडा येतो आणि खाण्यास खूप सोपे जाते। तर तुम्ही तुमच्या आवडीच्या शेपमध्ये मिरची कापू शकता, तुम्ही मोठे कापही करू शकता। तर आता या मिरचींच्या तुकड्यामध्ये आपण जी मसाल्यांची पूड तयार करून घेतलेली ती मी टाकून घेतो। त्यानंतर आपण टाकणार आहोत मीठ। इकडे मी दोन मोठे चम्मच मीठ घेतलेलं आहे। त्यानंतर आपण जे दोन मोठे चम्मच मोहरीचे डाळ भाजून घेतलेली ती आपण मिक्स करणार आहोत। त्यानंतर एक छोटा चम्मच हळद आणि एक छोटा चम्मच हिंगही आपण या मिरचींच्या तुकड्यांबरोबर मिक्स करणार आहोत। तर आता आपले सर्व सुके मसाले ॲड करून झालेले आहेत, तर आपण ते मिरचीला छान असे कोट तयार करून घेऊया। पूर्ण मिरची त्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। ते बघा आपली मिरची पूर्ण मसाल्यांबरोबर मिक्स झालेली आहे। तर आता ह्यामध्ये ॲड करणार आहोत आपण जे दोन लिंबू घेतलेले त्याचा मी हा रस काढून घेतलेला आहे। तर दोन मोठ्या लिंबांचा रसही आपण या मिरचीबरोबर मिक्स करून घेऊया। आता ह्यामध्ये आपण ॲड करणार आहोत जे आपण तेल गरम करून थंड केलेलं, पूर्ण तेल आपल्याला थंड करून घ्यायचं आहे त्यानंतरच ॲड करायचं आहे। तर त्या तेलामधलं अर्धं तेल आपण आता यामध्ये मिक्स करणार आहोत। तर अर्धं तेल मी बाजूला काढून घे ठेवलेलं आहे। तर जे अर्धं तेल आपण मिरचीमध्ये मिक्स केलं ते पूर्ण या मिरचीबरोबर मिक्स करूया। पूर्ण मसाला आणि तेल आपल्याला मिरचीला पूर्ण कोट करून घ्यायचं आहे। तर हे आपण मिक्स करून घेऊया। तर आता हे आपलं मिरचीचं लोणचं तयार आहे। तर आता आपण ते स्टोअर करणार आहोत। तर ते ठेवण्यासाठी मी इथे एक काचेची उभट अशी बरणी घेतलेली आहे। तर या बरणीला मी गरम पाण्याने धुवून त्याला सुकवून घेतलेले आहे। त्याला पूर्ण पुसून घ्यायचे आहे, त्यामध्ये पाण्याचा अंश राहता कामा नये, जेणेकरून आपलं लोणचं जास्त काळ टिकेल। तर मी या बरणीमध्ये आपलं लोणचं काढून घेतलेलं आहे। हे बघा अशा प्रकारे लोणचं मी पूर्ण आपला या बरणीमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे। आता यावर आपल्याला आपण जे मगाशी अर्धं तेल बाजूला काढून ठेवलेलं ते आपल्याला या बरणीमध्ये ओतायचं आहे। असे केल्यामुळे तेलाची एक लेयर पूर्ण मिरचीच्या लोणच्यावर वरून राहते आणि आपलं लोणचं खूप काळ टिकतं, लवकर खराब होत नाही। तर आता आपण ह्याला झाकण लावून एक दिवसासाठी ठेवून देणार आहोत। तर हे झटपट असं लोणचं असल्यामुळे तुम्ही एक दिवस झाल्यावर हे खाण्यास सुरुवात करू शकता, ते एका दिवसात छान असं मुरतं। तर आपलं हे झटपट असं लोणचं तयार आहे। तर नक्की बनवून बघा, ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडणार आहे। जर रेसिपी आवडली असेल तर मराठी कढई आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।